हे बघा, ओबीसीचं जे आरक्षण आहे हे लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्याचं काम करते आहे. 40 वर्षाच्या संघर्षानंतर 1978ला या देशामध्ये बीपी मंडल आयोगाची स्थापना झाली. त्यापूर्वी काका कालेलकर झाले होते 52-53ला, पण तो आयोग आता 25 वर्ष अहवाल तसाच राहिला. 78ला बीपी मंडलांचं कमिशन बसलं, 1980ला बीपी मंडलांनी आपला अहवाल सादर केला. 10 वर्ष त्या अहवालावर चर्चा झाली नाही, परंतु या देशाचे आम्ही त्यांना ओबीसी मशिया म्हणू शकतो, VP सिंग नावाचा माणूस या देशाचे प्रधानमंत्री झाले. त्यांनी 7 ऑगस्ट 1990ला लोकसभा आणि राज्यसभेमध्ये बिल पारित करून या देशातील त्यावेळच्या 52% ओबीसीला 27% आरक्षण लोकसभा आणि राज्यसभेमध्ये पारित करून दिलं. तेव्हाही लोक समाधानी झाले नव्हते, ते लोक सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयाच्या 9 जजेसच्या खंडपीठाने, 1-2 नाही, 9 जजेसच्या खंडपीठाने निर्णय देऊन या देशातील 52% असलेल्या ओबीसीला 27% आरक्षणावर शिक्कामोर्तब केलं आणि त्यामुळे सर्व प्रक्रियेत जाऊन या ओबीसीला 1993ला देशामध्ये 27% आरक्षण मिळालं. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 1994 पासून मिळालं. आणि त्यामुळे आता कोणी कोर्टाची भाषा करत असेल किंवा काय करत असेल, आमच्या या देशातील 60% ओबीसीला मिळालेल्या 27% आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही. ओबीसी समाजाने त्याची चिंता करायची गरज नाही. ज्यांना जे करायचं त्याच्याकरता ते मोकळे आहेत, पण आम्ही आत्मविश्वासाने सांगतो की आमच्या 27% आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही.